मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आधी पाडवा मेळाव्यात आणि मग ठाण्यातल्या सभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जोर दिला। त्यात कालच राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशातल्या योगींच्या भोंग्यांवरच्या कारवाईचं देखील भरभरून कौतुक केलं। त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजपमध्ये युती होणार का अशी चर्चाही सुरू झाली। या चर्चांमध्ये खरंच काही तथ्य आहे का? महाविकास आघाडी विरोधात खरंच हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का? राजकीय वर्तुळातून या सगळ्याबाबत काय नेमक्या प्रतिक्रिया उमटत आहेत या सगळ्याचा आढावा घेणारा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। माझ्या धर्माला जर समजा कोणी दखल लावायचा प्रयत्न केला तर मी हिंदू म्हणून अंगावरती जाईल त्याच्या। आक्रमक भाषण, भरगच्च मैदान, अजेंड्यावर सरकार आणि मुद्दा हिंदुत्वाचा। या मशिनींवरच्या भोंग्यांचा अख्ख्या देशाला त्रास होतोय, ह्याच्यामध्ये धार्मिक विषय कुठे? तुम्हाला जो काही नमाज पढायचा आहे, तुम्हाला जी काही अजान द्यायची आहे, घरामध्ये द्या। हे जर नीट सांगून समजत नसेल तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार। पाडव्याला शिवाजी पार्कात राज ठाकरेंची तोफ धडाडली आणि मशिदीवरच्या भोंग्यांचा मुद्दा चर्चेत आला। हीच लाट देशभरात पोहोचली आणि दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली, ती म्हणजे हिंदुत्वाची कास धरलेला मनसे आता भाजप सोबत युती करणार का? मला आनंद होतोय ज्यावेळेला उत्तर प्रदेशचा ज्यावेळेला निकाल लागला आणि त्या निकालामध्ये मला ज्यावेळेला कळलं की उत्तर प्रदेशमध्ये विकास होतोय, अरे हेच तर पाहिजे। पाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी योगींचं कौतुक केलं आणि 15 दिवसांच्या आत त्यांनी ट्विट करून योगींचं दुसऱ्यांदा कौतुक केलं। उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील विशेषतः मशिदीवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार। आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी। महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना। राज ठाकरेंचं हे ट्विट येण्याआधीच भाजप नेते आशिष शेलारांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं। भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर या देशातल्या सगळ्याच पक्षांना यावं लागेल, त्यामध्ये मनसेचा आवाज तसा असेल, आमचं स्वागत आहे। पण हे बोलत असतानाच महापालिका निवडणुकांमध्ये युती कोणत्याही पक्षांशी करणार नाही असं ते म्हणाले। पण बात निकलेगी तो दूर तलक जाएगी असंच घडलं। राज्यात मनसे भाजप युतीच्या चर्चा रंगल्या, दोन्ही पक्ष कसे एकमेकांना पूरक ठरू शकतात हेच सगळेजण बोलू लागले। पण आज सकाळीच मनसे भाजप युतीच्या चर्चेत सर्वात मोठा ट्विस्ट आला। लावरेन तो व्हिडिओ म्हणून मोदींविरुद्ध जे आग ओकत होते तो व्हिडिओ महाविकास आघाडीवाले लावतील लावरे व्हिडिओ म्हणून, मग त्याचं उत्तर ते काय देणार? परंतु आता तरी भारतीय जनता पार्टीसोबत राज ठाकरे जाताना दिसत आहेत, एवढं नक्की। आता खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला, पण खरंच दोन्ही पक्षांचं एकत्रित येणं शक्य आहे का? या युतीच्या ज्या बातम्या आहेत, या कपोलकल्पित बातम्या आहेत, या काही लोकांनी सोडलेल्या बातम्या आहेत, आमची अजून कुठली फॉर्मल चर्चाही झालेली नाही। युतीचा जो बोलत आहे तर त्याची जी चर्चा आहे ती मलाही स्वतःला प्रसारमाध्यमामधूनच जास्त होताना दिसते। प्रत्यक्षात अशी चर्चा पक्ष म्हणून चालली असल्याची माहिती किमान माझ्याकडे तरी नाही। पण महाविकास आघाडी विरोधात अशी एखादी युती होत असेल आणि त्याच्या चर्चा रंगत असतील तर आघाडीतले नेते कसे शांत राहतील? राजकारणामध्ये अनेकांच्या युत्या होत असतात, आता त्यांची युती झाली का नाही काही कळायला मार्ग नाही। आता योगी कोण भोगी कोण आणि हे योगी आणि भोगी संदर्भातलं मतपरिवर्तन कसं झालं अचानक, हा एक संशोधनाचा विषय आहे। राज ठाकरेंची पूरक भूमिका हीच भाजपसोबतच्या युतींच्या चर्चांना बळ देणारी आहे। सध्या तरी दोन्ही बाजूंना शक्यता फेटाळल्या गेल्या आहेत, पण ते करत असताना भविष्यकालीन शक्यता थेट कुणीही नाकारलेली नाही। निवडणुकीआधी नसेल पण गरज पडली, आकडे जुळले तर निवडणुकीनंतरच्या युतीचे दरवाजे अद्याप बंद झालेले नाही। शिशुपाल कदमसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।